friends, welcome again in your favorite channel, that is Arpi's English channel. Today I have brought you a new video that is very important as far as pronunciation is concerned. Today we will see how to pronounce and when to pronounce R. इंग्रजी मध्ये R च्या उच्चाराचे काही ठराविक नियम आहेत, ते नियम आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. कृपया हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. इंग्रजीच्या रीडिंगच्या संदर्भामध्ये आर चा उच्चार कधी करायचा आणि कधी करायचा नसतो याचे आपण चार नियम पाहणार आहोत. तर पहिला नियम असा आहे, तर आर या ध्वनीनंतर जर स्वर ध्वनी येत असेल तर आरचा उच्चार केला जातो. म्हणजे आर नंतर जर स्वर आला तर आरचा उच्चार केला जातो. उदाहरणार्थ रीड, आर ई ए डी, आर नंतर ई हा स्वर आला म्हणून त्याचा आरचा उच्चार होतो रीड. दुसरं उदाहरण घेऊया, दुसरं उदाहरण रूम, आर ओ ओ एम, रूम, आर नंतर ओ हा स्वर आहे म्हणून आरचा उच्चार होतो रूम. आणि लास्ट उदाहरण घेऊया रोड, आर ओ ए डी, आर नंतर ओ हा स्वर आहे म्हणून आरचा उच्चार होतोय रोड. आता दुसरा नियम आहे, त्यातलं दुसरं उदाहरण आपण पाहूया की आर त्या शब्दाच्या मध्ये येतोय. फेरी, फी ई आर वाय, इथं आर नंतर वाय येतोय, बरोबर आहे. आणि फेरी ई म्हणजे आय हा स्वर आहे म्हणून आरचा उच्चार होतो फेरी. आर नंतर वाय म्हणजेच आय हा स्वर आहे. अजून एक उदाहरण घेऊया, अरायव, अरायव, ए आर आर आय व्ही ई, र आर नंतर राय आई हा काय आला स्वर आला म्हणून र चा उच्चार होतोय अरायव. तर पहिला नियम असा होता की आर या ध्वनीनंतर जर स्वर ध्वनी येत असेल तर आरचा उच्चार होतो. आता रूल नंबर टू, नियम दुसरा पाहूया, कन्सोनंट साऊंडच्या आधी आरचा उच्चार केला जात नाही. म्हणजे जर ए ई आय ओ यू हे स्वर सोडले, राहिलेले जे कन्सोनंट आहेत म्हणजे व्यंजन आहेत, तर त्याच्या आधी जर आर आला तर आरचा उच्चार होत नाही. उदाहरण बघूया आपण, लर्न, एल ई ए आर एन, आता या ठिकाणी आर आला आणि त्याच्यानंतर काय आला एन आला, एन हा काय कन्सोनंट आहे, कन्सोनंटच्या अगोदर आर आला म्हणून आरचा उच्चार होत नाही, त्याचा उच्चार असा होतो लर्न, लर्न. दुसरं उदाहरण घेऊया, एच ई ए आर टी, हार्ट, आता या ठिकाणी सुद्धा आर नंतर व्यंजन आले, कोणतं टी आले, म्हणजे टीच्या पूर्वी आर आहे म्हणून आरचा उच्चार होणार नाही, हार्ट, हार्ट. एक लास्ट उदाहरण घेऊया आपण, पार्क, पी ए आर के, आता या ठिकाणी सुद्धा आर नंतर के, के हा कन्सोनंट आहे म्हणून आरचा उच्चार होत नाही, पार्क, पार्क. ओके, देन तिसरा जो नियम आहे आरच्या उच्चाराच्या संदर्भातला तो असा आहे, शब्दाच्या शेवटी आरचा उच्चार केला जात नाही. फॉर एक्झाम्पल, फादर, एफ ए टी एच ई आर, शेवटी आर आहे आरचा उच्चार होत नाही, फादर, फादर. दुसरं उदाहरण आहे मदर, शेवटी आर आहे मदर, मदर. आणि लास्ट उदाहरण घेऊया आपण टेलर, टी ए आय एल ओ आर, आर शेवटी आला म्हणून त्याचा आरचा उच्चार होत नाही, टेलर, टेलर, टेलर. आणि चौथा नियम पाहूया आपण, शब्दाच्या शेवटी आर व पुढील शब्दाची सुरुवात स्वरध्वनीने होत असेल तर आरचा उच्चार होतो. आता या ठिकाणी बघा, शब्दाच्या शेवटी तिसरा नियम बघितला, शेवटी आर आले तर उच्चार होत नाही, पण चौथ्या नियमामध्ये शब्दाच्या शेवटी जर आर आलं आणि त्याच्या पुढच्या शब्दाची सुरुवात जर स्वरध्वनीने होत असेल तर आरचा उच्चार होतो. उदाहरण बघूया आपण, नेव्हर अगेन, एन ई व्ही ई आर, शेवटी आर आलं आणि दुसरा शब्द पुढचा आलाय तो अगेन, त्यातला पहिला अक्षर आहे ए म्हणजे ए हा स्वर आहे म्हणून र चा उच्चार होतो, नेव्हर अगेन, नेव्हर अगेन. आता दुसरा उदाहरण बघूया की ज्या शब्दाच्या शेवटी आर येत आणि पुढच्या शब्दाची सुरुवात स्वराने होते, हियर इट इज, आता हियर एच ई आर ई, ई हा स्वर आहे, त्यानंतर येणारा शब्द इट आहे, त्यातलं पहिलं अक्षर आय आहे तो स्वर आहे म्हणून त्याचा आर चा उच्चार होतोय, हियर इट इज, म्हणजे आरचा उच्चार होतोय. कारण तिसऱ्या नियमामध्ये आपण म्हणतोय की शब्दाच्या शेवटी आर आलं तर उच्चार होत नाही, परंतु चौथ्या नियमामध्ये शब्दाच्या शेवटी आर आले असेल आणि त्याचा पुढचा शब्द स्वराने सुरू झाला असेल तर आरचा उच्चार होतो. अजून एक उदाहरण बघूया, फोर ऑर फाय, एफ ओ यू आर, शेवटी आर आला आणि दुसरा पुढचा शब्द ऑर आहे, त्यातला ओ हा स्वर आहे म्हणून रचा उच्चार होतोय, फॉर ऑर फाय. तर अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये आरच्या उच्चाराचे चार नियम पाहिले
हे नियम वाचनासाठी, शिक्षकासाठी आणि विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कृपया या नियमांचा अवलंब आपण शिकवताना करावा ही नम्र विनंती. व्हिडिओ आवडल्यास आपण जरूर शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.